भैरट साहेब बोलले मला की बाई तुझा हा बोल बच्चनपणा बंद कर, तुझं सगळं आम्ही उघड करू, दोन दिवसात तुला दाखवतो. आणि साहेबाला कपडे सुद्धा घालायला येत नाही, पण मी घरात बसू शकत नाही, मला न्याय पाहिजे. मी न्याय मागण्यासाठी तुमच्यापर्यंत आले, दादा मला न्याय द्या, तुम्ही मदत करा. संरक्षणाय खलनिग्रहाय हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्रातील पोलीस आपले कर्तव्य किती इमानदारीने करत असते आणि सामान्य जनतेची सेवा करत असते याचा एक नमुना आपल्या समोर आला आहे. सध्या देशातील आणि महाराष्ट्रातील पोलीस हे पाळीव कुत्र्याप्रमाणे राजकारण्यांच्या इशाऱ्यावर शेपटी हलवताना दिसत आहेत. एवढ्यावरच न थांबता हे पोलीस लोकांच्या सेवेसाठी असताना लोकांचाच सूड उगवत आहेत आणि अपवाद वगळता आपला रुबाब व हुकुमशाही जनतेवर गाजवत आहेत आणि असंवैधानिक मार्गाने अवैध धंदे आणि भ्रष्टाचार करताना खुलेआम दिसत आहेत. त्यातूनच गुन्हेगारी जगतास अभय आणि वाढीस कारण म्हणजे पोलीस राजकारणी आणि व्यवस्था हेच एकमेव कारण आहे. लोकांना न्याय देणाऱ्याच लोकांच्या शिकारी करत असतील तर लोकांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे. आपणास दिसणारी ही अबला महिला विहळताना दिसते आहे, मला न्याय द्या, मला पोलीस न्याय न देता अन्यायच करत आहेत, असे व्याकुळ होऊन सांगणारी महिला, तिचे नाव संगीता ओझा असून पुणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हद्दीतील रहिवाशी असून संबंधित महिला तिला घरात घुसून पोलिसांच्या संरक्षणात गुंडाने आणि पोलिसाच्या हिमतीमुळे सदरील स्थानिक गुंडाने बेशुद्ध होईपर्यंत जनावरासारखे मारहाण केली. न्यायासाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला गेली असता तिथे तिला दमदाटी करून अक्षरशः पिटाळून लावले होते. ते माझ्यावरच कावले, मला म्हणले का मग काय त्याला मारू का गोळ्या घालू, म्हणलं साहेब तुमचं काम आहे, तुम्ही शोध करा. त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं कलमं वाढव, कलमे कमी होत्या म्हणून आम्हाला कलमं वाढवायचे होते त्याच्यात लावलेल्या मारेकऱ्यांनी. आणि ज्यांनी मारलं माझ्या मुलाला त्यांनी पण सांगितलेलं माझ्या मुलाला की आनंद ओनेचाच्या विरुद्ध केलेल्या तक्रारी मागं घे, नाही तर तुझा परिवार संपून टाकू, हे सुद्धा त्यांनी जबाबात सांगितलेलं. तरीसुद्धा त्या पोलिसांनी त्या उनेचाला अटक केली नाही. नंतरून आम्ही गेलो अधिकाऱ्यांकडं जा म्हणे, हे कलमं वाढायचं काम अधिकाऱ्यांनी सांगितलं तर आम्ही घेऊ. आम्ही अधिकाऱ्यांकडं गेलो, अधिकाऱ्यांना विनंती केली, त्यावेळेस अधिकारी पण मला उलटून बोललेले. PI भैरट साहेब बोलले मला की बाई तुझा हा बोल बच्चनपणा बंद कर, तुझं सगळं आम्ही उघड करू, दोन दिवसात तुला दाखवतो. आणि साहेब त्यांनी दोन दिवसात आमच्या विरुद्ध 480 गुन्हा दाखल केला. माझ्या मुलावर झालेला अन्याय त्याचा तपास नाही केला. आणि 31 तारखेला त्यांनी मला पण घरी येऊन त्याच माणसाचं नाव घेऊन एका माणसाने मारलं. मला कपडेसुद्धा घालायला येत नाही, पण मी घरात बसू शकत नाही, मला न्याय पाहिजे. मी न्याय मागण्यासाठी तुमच्यापर्यंत आले, दादा मला न्याय द्या, तुम्ही मदत करा. आमचे ते सोनं घेऊन गेलेलं आहे माझं शिक्के मारायला, आणि ते सोनं नाही द्यायचं म्हणून आनंद उन्हाचा हे सगळे बनाव करतोय. आमच्या विरुद्ध 480 गुन्हा दाखल करणं, आम्हाला धमक्या देणं, हे सगळं आनंद उन्हाचा करतोय. आणि त्यालाच ज्या वेळेस पोलीस अटक करतील त्याच वेळेस पुढचे मारेकरी सापडतील असं मला म्हणायचं आहे. तेच नाही, तपासच नाही करीत हे, काही तपास नाही करीत हे. माझी एक मागणी आहे, आता आम्ही DCP ऑफिसला पण मागणी केली की आमचा तपास क्राईम ब्रांचकडं, आमचा तपास क्राईम ब्रांचकडं द्या. नाही, मला भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनवर विश्वास बी नाही की आमची मदत कर. आम्हाला दरवेळी असंच केलेलं ना, आमच्या विरुद्ध त्या सोनारांनी 29 जुलैला अर्ज केलेला. आम्ही दरवेळी आम्हाला बोलावणं करायचे पोलीस स्टेशनला या, आम्ही जायचं साहेब, गेलो की आम्हाला बसवून ठेवायचे. आणि आम्हाला तो अर्जसुद्धा वाचायला देत नव्हते. अक्षरशः आम्ही ACP मॅडमला सगळं सांगितलं आणि आमच्या सगळ्या गोष्टी आम्ही ACP मॅडम समोर बसलेलो. ACP मॅडमनी पण चौकशी सांगितलेली त्यांना की तुम्ही चौकशी करा. त्याच्यानंतर ACP मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आम्ही म्हणलं की तुम्ही त्याला कॉपरेट करा PSI गुप्ताला, म्हणून आम्ही गेलो. आम्ही प्रत्येक वेळी त्यांना कागदपत्र पण दिले आमचे जे मागितले, त्याच्यावर आम्हाला त्यांनी रिसीव सुद्धा दिली नाही. सविस्तर प्रकार असा की संबंधित महिलेचे सोन्याचे दागिने या गुंडाला उजाळण्यासाठी स्टॅम्प करण्यासाठी दिले होते, मात्र सदरील गुंडाची नियत फिरली आणि सोन्याचे दागिने परत करण्यासाठी टाळाटाळ करू लागला. त्यावरून सदरील महिलेस मानसिक आर्थिक शारीरिक त्रास याने सुरू केला. त्यातून त्यांनी घरात घुसून महिलेला जनावरासारखे लाठी काठी चाकूसुऱ्याने बेदम मारहाण केली. याच संदर्भात न्याय मागण्यासाठी सदरील पोलीस स्टेशन भारती विद्यापीठ येथे तक्रार नोंदवली, मात्र हरामखोर पोलिसांनी गुंडाशी हातमिळवणी केलेल्या पोलिसांनी तक्रार तर घेतली मात्र न्याय न देता त्या महिलेलाच पोलीस धमकी आणि कशाला लफडे करता
वगैरे अशी दमदाटी करून तिला पोलीस स्टेशनवरून पिटाळून लावत धमकी दिली आणि पोलिसांनी लोकशाहीचा स्वतःच्यासाठी वापर करत महिलेची प्रताडणा केली. आता आपणच पहा, असे प्रकार जर महाराष्ट्रात घडत असतील तर सामान्य जनतेंनी न्याय मागायचा तरी कुणाकडे? हा मोठा गंभीर प्रश्न लोकशाही मानणाऱ्या नागरिकांना पडला आहे. सारसूदपणे न्यायाच्या गप्पा गोष्टी ठोकणारे महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा जबरदस्तीने महाराष्ट्राच्या उरावर ओझे बनून बसलेले स्वयंघोषित देवेंद्र फडणवीस या गंभीर बाबीकडे लक्ष देतील की असेच महाराष्ट्राचे सरकार मनमानी पद्धतीने चालतच राहणार आहे? या अशा प्रकारातून जनतेने आपली सदसदविवेकी बुद्धीचा परिचय द्यावा. ही बाब व्यक्तिगत नसून सामाजिक स्वतंत्र आणि प्रत्येकाच्या हक्कावर अशीच गदा येणार आहे. जर तुम्ही वेळीच जागरूक झाला नाही तर उद्या तुमचाच नंबर आहे असे समजा. कटुस्त्य लाईव्ह न्यूज ब्युरो मुंबई.